आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार मी राणी गुणाजी आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत करते. आज आम्ही खवय्येगिरी करायला आलोय पुण्यामध्ये जो प्रसिद्ध असा लक्ष्मीनारायण चिवडा मिळतो त्यांच्याकडे. नमस्कार बाबूल. नमस्कार. लक्ष्मीनारायण चिवडाचे सर्व सर्वा. बरं मला सांगा किती वर्ष झाली? 1947 सालापासून. 1947 60 वर्ष झाली ह्या बिझनेसला. 60 वर्ष. पण आता इकडे एवढी मशिनरी सगळी दिसते तुमच्या फॅक्टरीमध्ये, पण सुरुवातीपासून एवढी मशिनरी नसणार. एकच भट्टी होती. हां, एका भट्टीवरच 50 किलो 60 किलो शेत, त्यावेळी शेत चालत होत. तर ते 40 किलो 50 40 शेत 50 शेत वडील पिकायचे फक्त. आई आणि वडील दोन्ही मेहनत करायचे. त्याच्यापूर्वी 46 पूर्वी वडील हातगाडी लावायचे, चिवड्याची हातगाडी लावायची. एका हातगाडीचा एवढ्या प्रचंड मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर झालंय प्रचंड मेहनतीमुळे. आता किती प्रकारचा चिवडा मिळतो? तीन प्रकारचा. मक्याचा चिवडा, पोह्याचा चिवडा, बटाटा चिवडा. पोह्याचा म्हणजे जो तळलेला पोह्याचा तोच मिळतो ना, कारण आम्ही तो भरपूर खातो. आणि तिन्ही प्रकारचे चिवडे आम्हाला खूप आवडतात. तर आता कुठल्या तरी एका प्रकारचा चिवडा दाखवायला ठीक आहे. मग आपण बघूया फॅक्टरी तुमची. हे काय सर? हे पोहे तळले जातात. हे भट्टी जी आहे ते कोळशाची भट्टी आहे. गॅस नाही किंवा डिझेल वापरत नाही आम्ही, कोळशाची भट्टीवर. त्याच्यावर ते ताव जे आहे पोहे फुगायला ते ताव त्याच्यामुळेच मिळतो. ते मस्त तळले जातात. ह्याच्या पुढे काय? ह्याच्या पुढे हे ते पोहे गार केले जाते. गार करायचे, गार करणार आहे. बघूया. फ्राय भट्टीवर आपण बघितलं ते फ्राय करून, ते फ्राय केल्यानंतर इथं आणले जातात. इथं वाऱ्यामुळे गार केले जातात. गार करण्याचं कारण एकच आहे की जळून जातात नाही. मिक्सिंग करता वेळेस किंवा डब्यामध्ये भरल्यानंतर जळून जातात. बापरे, मग एवढ्या मोठ्या गरम जे गरम असते इतकं सॉलिड आहे. हे असं करायचं गार मी बघितलं. ओके, गार केले आम्ही पोहे. हा, नुसते खाणार नाही आम्ही, मेहनत पण करतो बघा. आता ह्याच्यानंतर पुढे काय होतं मला सांगा? हे पोहे मिक्सिंग मशीन मध्ये जातात. त्याच्या पूर्वी मिक्सिंग मशीन मध्ये आणण्याच्या पूर्वी एक फोडणी काढली जाते. हिंग, हळद, मीठ, अजून तीळ, हे चार वस्तू घालून ते फोडणी काढली जाते. त्याच्यानंतर ते फोडणी हे पोहे मिक्सिंग ड्रम मध्ये जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर, अजून मिरची हे मिळवलं जातं. हे मिक्स झाल्यानंतर ती फोडणी त्याच्यामध्ये टाकली जाते. फोडणी टाकल्यानंतर किशमिस, अजून काजू, अजून खोबरे, हे तीन वस्तू त्याच्यामध्ये मिक्स करून ते बाहेर काढलं जातं. बाहेर काढून परत ते पंख्याखाली ठेवलं जातं. ते पॅकिंग काळजी घ्यायला लागते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर खूप काळजी घ्यावी. हो, म्हणजे प्रत्येक ऋतू प्रमाणे तुमचं हे बदलत. अरे बापरे, भरपूर मोठे प्रोसिजर आहे. आपल्याला खरं वाटतं की चिवडा म्हणजे काय पटकन असा फोडणी घातलं की झालं, तसं नाही आहे. त्याचं व्यवसायात रूपांतर केलं की ह्या सगळ्या गोष्टी अगदी नक्की येतात त्याच्यामध्ये. तर हे मस्त, म्हणजे हा अख्खा चिवडा असा खायला आता तयार झालेला आहे. हा, त्याला बसून थंड उडवायचं ना त्याचा.
भरपूर हा डब्बा भरून चिवडा. घाबरू नका, अख्खा नाही खाणार आहे मी, पण थोडं तरी खाणार ना, त्यामुळे काय थोडासा ब्रेक पाहिजे. ब्रेक ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं मनापासून स्वागत. कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीवरती फक्त मुंबईकरांचीच मक्तेदारी आहे असं अजिबात नाही, तर या पेशवाई पुण्यामध्ये सुद्धा कॉस्मोपॉलिटियन संस्कृती अगदी मजेमध्ये नांदते. आज आपण पुण्यामध्ये गुजराती खाद्य संस्कृती बघणार आहोत. गुजराती पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपण आलोय बिब्बेवाडीतल्या रम्य नगरीमध्ये. तिथे आपण गुजराती खाद्य संस्कृतीतले दोन पारंपरिक पदार्थ शिकणार आहोत, आणि त्यासाठी आपण आलोय शीतल मेहता यांच्या घरी. भाभी किती वर्ष झाली तुम्हाला पुण्यात? 22 वर्ष. 22 वर्ष बरं, पण मग आधी कुठे होतात तुम्ही? मुंबईला. मुंबईला? हो. 22 वर्ष झाली मुंबईहून येऊन. मग आता अस्सल पुणेकर झालात की अजूनही मुंबई आठवते? बरं, मला सांगा की आता तुम्ही एवढे वर्ष पुण्यामध्ये आहात, तर अस्सल पुणेकरी पदार्थ शिकलात की नाही, की अजून तुमची तुम्ही गुजरातीच पदार्थ बनवता? थोडे थोडे शिकले. थोडे थोडे शिकले? आणि असे झणझणीत मिसळ वगैरे शिकते? शिकताय? ओके. आमचा कार्यक्रम रेग्युलर बघा, म्हणजे तुम्हाला सगळे पदार्थ येतील. बरं, आज आपण कुठले पदार्थ बनवतो आणि त्याची काय खासियत काय? आज आपण गुजराती पदार्थ हांडवो म्हणून एक पदार्थ आहे. हांडवो? अच्छा. आणि एक डाळ ढोकरी, कचोरीची डाळ ढोकरी. हा, साधी डाळ ढोकरी माहिती होती आम्हाला, आम्ही दाखवली होती आमच्या कार्यक्रमात, पण ही कचोरीची डाळ ढोकरी मस्त लागत असणार ना एकदम, म्हणजे तळून घालायची कचोरी त्याच्यात. पण ही कुठे बनवली जाते? मी तुमच्या आमच्या इथे गुजराती पदार्थ आहे ह्याच्यामध्ये अशी पण बनवतात नॉर्मल, आम्हाला फक्त ती कणकेच्या पोळीची माहिती आहे, तर आता ही एक आणखीन एक वेगळा कम्प्लीट प्रकार असा. चालेल. सगळ्यात पहिला पदार्थ कुठला आहे ते विचारूया भाभी. हांडवा. हांडवा? ओके. तर या हांडवासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. साहित्य आहे दुधी लागणार, मटार, गाजर, फोडणीला तीळ, तिखट, हळद, मीठ, मोहरी आणि हे थोडा सोडा घालायला लागणार. त्यानंतर हे दही घेऊन ह्याच्यात भिजवायचं पिठामध्ये. कसलं पीठ आहे हे? सगळ्या डाळींचं आणि तांदूळ घालून मिक्स केलेलं पीठ आहे. कुठच्या कुठच्या डाळी? तांदूळ आहे, तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, अशा सगळ्या डाळी. किती काय काय प्रमाण घेतो? म्हणजे 4 वाट्या तांदूळ घेतले तर 2 वाट्या मुगाची आपली तुरीची डाळ घ्यायची, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1/2 वाटी मुगाची डाळ. मग हे पीठ तुमच्याकडे रेडीच असतं घरामध्ये? हो, दळलेलं रेडीच असतं. अच्छा. आणि मग त्याच्यातून तुम्ही करत असतो पदार्थ काय काय लागतात ते? तर कारण आम्हाला हे नेहमी लागतं. हा, अजून काय काय बनवतो या पिठापासून? या पिठापासून अजून ढोकळा वगैरे करू शकतो. ढोकळा वगैरे पण याच पिठापासून? हो, डोसे घालू शकतो याच्यातनं. हा, बरोबर. आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे, नाही का? साहित्य तुम्ही बघितलं सगळं, आपण काय काय घेतलं ते, तर याच्यानंतर काय करायचं? आता हे आपण पीठ घ्यायचं, मिश्रण करायचं. ओके. हे मिश्रण डाळींचं पीठ. हा, आता हे आपण पीठ घालायचं याच्यात, आणि त्याच्यानंतर हे गाजर घालायचं, दही घालूया, नंतर हे मटार घालूया. आता हा दुधी आहे, हा आपण दुधी घेऊया, त्याच्यानंतर गुळ घालूया, मग मीठ घेऊया थोडं. आपण सोडा पण घातलेला आहे, पिंच सोडा घालायचा त्याच्यामध्ये. ओके. तर ती काळजी घ्यायची ना घालताना एकदम, नाहीतर मग फसफसत. हा, तर जास्ती झालं तर ते पूर्ण फसफसून बाहेर येईल. तुम्ही बघा मी बरोबर एवढासाच घालायचा त्याच्यामध्ये. तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं, कारण जर घरातली लहान मुलं वगैरे खात असेल तर तुम्ही थोडस कमी तिखट वापरा, कारण हे अतिशय मी म्हटलं तुम्हाला तसा पौष्टिक असा पदार्थ आहे आणि मुलं हौसेने आवडीने खातील, कारण तुम्ही त्याच्यामध्ये हा केक सारखा होतो ना. हा, बरोबर. आणि आपण गोडाचा केक जसा करतो तसा हा तिखट केक. तिखट केक मस्त. थोडीशी मला वाटतं फक्त कलर साठी ना.
काय राहिलं नाही ना खालायचं, पाण्यात भिजवायचं. हा एक थोडा अंदाज घेत घेत पाणी घालायचं, घालायला लागेल एकदम पातळ झालं तरी नाही होणार आणि वड्या नाही पडणार. हा बरोबर, कारण ह्याच्यामध्ये डाळी आहेत सगळ्या आणि त्याच्यामुळे ते पाणी घालताना ते आपोआप शोषलं जाणार आहे पाणी. आता आपण फोडणी करूया. पीठ तर कम्प्लीट सगळं रेडी झालं, सगळं रेडी झालंय. हे मला सगळं हे ठेवायला वगैरे लागतं? हो. किती वेळ? 2 तास ठेवलं तरी चालतं. अच्छा, आणि आपण आता सोडा घातला मी आपण लगेच केलं, लगेच केलं तरी चालतं. तेल घालूया आपण, कढईत आपण ठेवले फोडणी पुरत. तुम्हाला आता मोहरी घाला एवढी. आता थोडीशी फोडणी थाळत आहे, तीळ घाल. तीळ पण घालतो आपण, पांढरे तीळ आहे फोडणीमध्ये. स्वाद येतो आणि मिरच्या, लाल मिरच्या रंग चांगला त्यावर. हो नाही एवढ्या नाही, दोन तीन तिखट पण घातलंय कारण. हो, म्हणून जास्त तिखट नको ना व्हायला. आणि आता हे पीठ त्याच्यात ओतायचं. अच्छा, आणि गॅस लहान ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं. अच्छा, आणि मग झाकण ठेवायचं. हो, किती वेळ साधारण? अर्धा तास ठेवायला. अर्धा तास वाफेवरती शिजणार. अगदी. ओके, तर ह्याला अशी मस्त वाफ आणतो. अर्धा तास तुम्ही म्हणालात ना, मंद गॅसवरती ते पूर्ण केक आपला झाला पाहिजे तयार. तर अर्धा तास आम्हाला द्या, त्याच्यानंतर तुम्हाला गरमागरम केक दाखवतो आम्ही. तोपर्यंत साहित्य आणि कृती लिहायला ना. हंडवा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: दुधी, मटार, गाजर, तीळ, तिखट, हळद, मीठ, मोहरी, गूळ, खाण्याचा सोडा, दही, मिक्स डाळ आणि तांदळाचं पीठ. कृती: मिश्र डाळींच्या पीठामध्ये गाजर, दही, मटार, दुधी, गूळ, चवीपुरतं मीठ, चिमूटभर खायचा सोडा, तिखट आणि हळद घालून पाण्यात मिश्रण एकत्र करावं. फोडणीपुरतं कढईत तेल टाकून त्यात मोहरी, हळद, पांढरे तीळ आणि लाल मिरच्यांची फोडणी करून त्यात पीठ ओतावं आणि मंद गॅसवर अर्धा तास शिजवावं. आमचा हा मस्त पैकी गुजराती केक तयार झालेला आहे. हांडवा, हांडवो की हांडवा? हांडवो, हांडवो. हा, तर गुजराती लोकांनी बनवला की हांडवोच असला पाहिजे. आम्ही आपल्या त्याचा हांडवा हांडवो परफेक्ट माहिती पाहिजे आम्हाला. नाव बदलून टाकतो. हा, नाव बदलून टाकतो, म्हणून तर तुमच्याकडनं शिक्षण घेतोय. तर हे असं मस्तपैकी तयार झालेलं आहे. साहित्य कृती तुम्ही घेतलेलंच आहेत. आता ह्याच्या नंतर छोटासा ब्रेक घ्यायचा आणि आणखी एक मस्त पदार्थ शिकणार होतो आपण. गुजरातीच कुठला आहे? कचोरीची डाळ. कचोरीची डाळ. ओके, थोडीशी विश्रांती घेऊ. नंतर सगळ्या खवय्यांचं मनापासून स्वागत. आणि आता आपण एक आणखीन एक महत्वाची अशी डिश शिकतोय गुजराती, तर कचोरीची डाळ. ओके, तर साहित्य बघूया काय काय. खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर आणि हे टुटी फ्रुटी. तर हे बेसिक कचोरीच्या आतलं सारण आपण बनवतोय ना. तर कचोरीचं जे सारण आहे ते तुम्ही बघितलं साहित्य. आता त्याची पारी जी असते त्याच्यामध्ये हे कस काय काय आहे? त्याच्यामध्ये मी तिखट, मीठ, हळद, हिंग आणि तेल हे टाकून मळलं. ओके, तर हे बाहेरचं जे कव्हर असतं त्याच्यासाठीच आहे. आणि हे आमटी ही आपण डाळ जी करतो गुजराती डाळ, ती जशी महाराष्ट्र लोक करतात गुजराती. हा, प्रत्येकाच्या घरामध्ये जशी आमटी करायची जी पद्धत असेल ती, तर तशी ही साधी आमटी आहे चिंचगुळाची. आणि हे सारणाचं आता बनवू आपण काय किती लागणार आहे आपल्याला. ओलं खोबरं हे बेस आहे. खोबरं जास्ती जिन्नस नाहीयेत का? नाही ना. कोथिंबीर, टुटी फ्रुटी. मस्त लागेल ना टुटी फ्रुटी. चवीप्रमाणे मीठ आणि साखर.
साखर पण अगदी थोडीशी, अगदी थोडीशी. हे सगळं मिक्स करायचं. ओके. हे सारण आता सज्ज झालेलं आहे ना भरण्यासाठी. एकदम. ओके. तर आता पाणी मध्ये ते भरायचं. ते भरायचं, छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. अच्छा. ओके. अगदी छोटं, अगदी छोट्या एवढं बस. हो. ओके. आता हे आपण लाटायचं. आता हे घ्यायचं आणि हे पूर्ण बंद करून घ्यायला लागेल. हो, बंद कर. टुटी फ्रुटी आली पाहिजे प्रत्येक कचोरी मध्ये. आले ना. हो. आणि आता हे बंद कर, बंद करायचं. ओके. मोदकाचा शेप ना, आपण मोदकाचा शेप देतो तसं करायचं. अशा तऱ्हेने आता मोदक चांगले मस्त झालेले आहेत. करून तेल पण तापलेलं आहे कडकडीत. सोडूया. हो. चांगले फुलवून घ्यायचे ते हलक्या हाताने. मोदक छान गोल्डन ब्राऊन झालेत तर तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कचोरीची डाळ ढोकळी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, मीठ, हिंग, कोथिंबीर आणि टूटी फ्रुटी, तिखट हळद मीठ आणि हिंग घालून मळलेली कणिक, साखर. कृती: एका भांड्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, टूटी फ्रुटी, मीठ आणि साखर मिक्स करून सारण तयार करावं. तिखट मिठाच्या कणकेची लाटी लाटून पातळ पारी करावी आणि त्यात ते सारण भरून मोदक तळून घ्यावेत. शीतल भाभीना थँक्स म्हणूया आपल्याला असे छान पैकी गुजराती पदार्थ शिकवले. कारण खरंच सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनाच फक्त असं नाही, सगळ्या प्रांतातल्या लोकांना गुजराती पदार्थांचं आकर्षण जबरदस्त असतं. तर हे पदार्थ मस्त झालेत आणि त्याच्याबद्दल थँक्स म्हणतो आम्ही तुम्हाला झी मराठीकडनं आणि आमच्या आम्ही सारे खवय्याच्या टीमकडनं. एक चांगलंसं गिफ्ट. थँक्यू. मी पण तुमची आभारी आहे. तुम्ही मला झी टीमध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू. मला खात्री आहे की पुण्यामधली आमची ही गुजराती खाद्य संस्कृती बघून आमच्या साऱ्या खवय्यांच्या तोंडाला अगदी असं सॉलिड पाणी सुटलेलं असणार आहे. पण काही काळजी करू नका. मला माहिती आहे की तुमची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे, त्यामुळे हा प्रवास, पुण्याचा प्रवास आम्ही असाच चालू ठेवणार आहोत. पण या आठवड्यापुरता तुमचा निरोप घेते. परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्येच. नमस्कार. खावे आणखी लुभावे. आम्ही सारे खा...